गेल्या आठवडाभर कोल्हापूर शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली गेली पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीचा आजचा अंतिम दिवस होता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर शहरातील एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला प्रवेशाची दुसरी फेरी सतरा सप्टेंबर पासून सुरू आहे कोल्हापूर शहरातील चौतीस कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी गेल्या आठवडाभर सुरू आहे या महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता चौदा हजार सहाशे ऐंशी इतकी आहे प्रत्यक्षात नऊ हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आले होते त्यापैकी सात हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थ्यांचे त्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालयात प्रवेश निश्चित झालेत प्रत्यक्षात आजच्यात अखेरच्या दिवसापर्यंत केवळ तीन हजार नऊशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेतल्याचं दिसून आलंय विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे एक हजार सहाशे सतरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय तर सर्वात कमी म्हणजे कला शाखेच्या इंग्रजी माध्यमासाठी केवळ बत्तीस विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतलाय वाणिज्य मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी नऊशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय तर कला शाखेच्या मराठी माध्यमासाठी चारशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अपडेट करण्यासाठी गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत महाविद्यालयानं मुदत देण्यात आली आहे त्यामुळे या सर्व आकडेवारीत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सतरा ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत होणार आहे वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी प्रवेश अर्जांची छाननी होईल तर बावीस ते चोवीस सप्टेंबर या कालावधीत निवड यादी निश्चित होऊन पंचवीस सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीतील अंतिम प्रवेशाची यादी जाहीर होईल त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येईल दुसऱ्या फेरीनंतर मात्र प्रवेशाची कोणतीही फेरी होणार नाही असंही चौगुले यांनी स्पष्ट केलं